किलोमीटर विद्यार्थ्यांना जायची गरज भासायला नको। शेतकऱ्यांना त्यांचा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा त्यांना तहसील कचेरीच्या संबंधित असतील जे काही काम असतील त्याच्यासाठी त्यांनी स्टँडवर उतरून 5 किलोमीटर पायी पायी उन्हामध्ये जावं अशी इच्छा प्रशासनाची किंवा राजकीय कोणी याच्यामध्ये जारीतला शुक्राचार्य कोण हा शोधण्याची आवश्यकता आहे। त्यांची इच्छा अशी आहे की अंबळेरमध्ये अशा स्वरूपाच्या बिल्डिंग जर का शहरामध्ये झाल्या तर वेगळं एक नावलौकिक होईल। म्हणून लोकांचा त्रास कमी झाला पाहिजे, जनतेचा त्रास कमी झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून या प्रशासकीय इमारती या स्टँडच्या बाजूला असलेल्या पोलीस लाईनमध्ये व्हाव्या याच्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चाललेले आहेत। परंतु याला राजकीय लोक एक तर कुठेतरी मला असा अंदाज आहे की राजकीय वळण याला प्राप्त झालेलं आहे किंवा प्रशासनावर सरकारचा किंवा मंत्र्यांचा ताबा राहिलेला नाही आहे। हे जोपर्यंत काम चालत नाही त्यामुळे मला आत्ता या क्षणाला धरणे आंदोलनाचा पवित्रा हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उचलावा लागतोय। तात्काळ हे काम सुरू झालं पाहिजे। पोलीस लाईनमध्ये ज्याला मान्यता प्राप्त झालेली आहे जी महसूलचीच जागा आहे, महसूलचीच बिल्डिंग त्या ठिकाणी बांधावी लागणार आहे, त्याचा अडथळा समजा जर का सरकारने दूर केला नाही तर ती बिल्डिंग नाही झाली तरी चालेल, परंतु आम्ही आमच्या मागणी याच ठिकाणी ती बिल्डिंग व्हावी अशीच असणार आहे। म्हणून आम्ही धरणे आंदोलन 12 तारखेला ठेवलेलं आहे। अंबळेर येथे प्रशासकीय इमारतीला आघाडी सरकार असताना माननीय अजितदादा आणि अशोक चव्हाण साहेब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रशासकीय इमारतीला जवळपास 11.5 कोटी रुपये आमच्या अंबळेर मतदारसंघाला प्राप्त करून दिले, बजेटला त्याला मान्यता दिली आणि 14.17 कोटी रुपये महसूल विभागाच्या इमारतीकरता त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून गेला। गेल्या 1 वर्षापासून जवळपास या कामाला तांत्रिकदृष्ट्या मान्यता मिळून वर्क ऑर्डर झालेली आहे, पण या कामाला सुरुवात होत नसल्यामुळे वारंवार जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक SP साहेब यांच्याकडे आमच्या सातत्याने मागणी आहे। पालकमंत्र्यांसोबत SP आणि कलेक्टर यांची मीटिंग झाली, पालकमंत्र्यांनी सूचना देखील दिल्या की याला मान्यता लवकरात लवकर मिळेल। मी अनेक वेळा पालकमंत्र्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब कलेक्टर आणि SPंना माझ्यासमोरच फोन लावले, परंतु जिल्ह्यातल्या अधिकारी एवढे माजोर झालेले आहेत की पालकमंत्र्यांचा एक तर फोन उचलत नाही आणि कोणत्याही विभागाला मग MSEB असेल, कृषी विभाग असेल, कलेक्टर ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, यांना पालकमंत्र्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या असतील त्या सूचनांचं पालन केलं जात नाही, पालकमंत्र्यांचे फोन उचलले जात नाही, किंवा त्यांनी ज्या काही आत्तापर्यंत जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून मागण्या असतील त्या केल्या तर त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही। म्हणून 12 तारखेला शेवटी मला जनतेचा विचार करावा लागेल। स्टँडपासून 1 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी ह्या इमारती बांधल्या जातील हा दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांना